कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची उद्या अखेरची तारीख आहे. आतापर्यंत 48 लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरले असले तरी अजूनही 40 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी अजूनही अर्ज भरलेले नाही. त्यात तांत्रिक अडचणी आणि लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे उद्या दिवसभरात किती शेतकरी अर्ज भरणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ऑनलाईन कर्जमाफीचे आणि अनुदानाचे फॉर्म भरण्याची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत आहे. उद्या ती मुदत संपेल. माझ्या माहितीप्रमाणे येवाना 48-49 लाखापर्यंत फॉर्म भरणं झालं असेल. आता आपल्याला 15 सप्टेंबरला ते थांबून जेवढे आलेत त्या फॉर्मवर प्रोसेसिंग करून 1-2 ऑक्टोबरच्या आसपास त्यांच्या अकाउंटला, कर्ज अकाउंटला पैसे भरायला सुरुवात करायची आहे. आणि त्यामुळे 15 सप्टेंबरनंतर माननीय मुख्यमंत्री महोदय या विषयातली कर्जमाफी अंमलबजावणी समिती झालेली आहे. माननीय सुभाषबाबू देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्या समितीवर बैठक करून ठरवेल. पण आता 15 सप्टेंबरपर्यंत जेवढे फॉर्म आले त्यांचे पहिले एकदा देऊन टाकायचे. 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. शेवटची तारखेनंतर किमान 2-3 आठवडे बँकेने दिलेली माहिती आणि शेतकऱ्यांनी दिलेली माहिती ह्याची छाननी करायला किमान 15-3 आठवडे लागणार आहेत. आणि हा कार्यकाळ जर आज वाढवला तर शेतकऱ्यांना जर दिवाळीपूर्वी दिवाळी गोड जर जायची असेल तर मुदत वाढवून चालणार नाही. जर 15 सप्टेंबरपेक्षा मुदत वाढवली तर दिवाळी लोकांची गोड जाणार नाही. आणि माझून नम्रपणाने विनंती आहे सर्व शेतकऱ्यांनी आज उद्या सर्व हे फॉर्म भरून घ्यावेत. आणि जर काही शेतकरी राहिले तर पुढच्या काळामध्ये ह्याच्यावर विचार नक्की केला जाईल. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. धनंजय मुंडे म्हणतात, लोडशेडिंगमुळे ग्रामीण भागात 18-18 तास लाईट नाही. ऑनलाईन कर्जमाफी फॉर्म भरण्यात त्यामुळे अडचणी येत आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची 15 सप्टेंबरची मुदत वाढवून द्यावी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.